तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा विषयी माहिती। तर आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते। शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा आणि आश्विन पौर्णिमा असेही म्हणतात। शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केली जाते, तसेच चंद्राच्या रात्री खीर ठेवण्याची परंपरा आहे। तर आपण जाणून घेऊया शरद पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व व चंद्रोदयाची वेळ, तसेच पूजाविधी मांडणी पद्धत। तर आपल्याला ही रात्री पूजा 15 मिनिटे मांडून घ्यायची आहे। तर आपण आता बघूया पूजाची वेळ, पौर्णिमा कधी चालू होणार आहे। तर आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी रविवारी 9 ऑक्टोंबर रोजी 3:41 सुरू होत आहे। सोमवारी 10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 2:24 समाप्त होईल। शरद पौर्णिमा उगवती तिथीनुसार 9 ऑक्टोंबर रोजी आहे। तर शरद पौर्णिमेचा चंद्रोदय यंदा शरद पौर्णिमा संध्याकाळी 5:51 चंद्र उगवेल। ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी शरद पौर्णिमेचा व्रत 9 ऑक्टोंबर रोजी ठेवावे आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करावी। तर आता आपण बघूया पूजा मांडणी पद्धत। एक चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्यावर नवे लाल किंवा पांढरे वस्त्र टाका, त्यावर अक्षदा टाकाव्या, मग त्यावर कलश ठेवून घ्यावा। इंद्रदेवताचे प्रतीक म्हणून कलश ठेवत असतात। तर कलशामध्ये पाणी, हळदी, कुंकू, आंब्याचे डहाळं किंवा पानं ठेवा। तसेच काही ठिकाणी कलशावर नुसते आंब्याचे डहाळे ठेवतात, तर काही ठिकाणी नारळ ठेवतात। तर ते तुमच्या रीतीनुसार असेल। तर कलशासमोर नागिनीचे 2-2 पाने ठेवा, त्यावर अक्षदा टाका। त्यानंतर सुपारी ठेवायची आहे। लक्ष्मी आणि कुबेर मानल्या जातात। तर त्या कापडावर आपण चंदन उगवून चंद्र काढून घ्यायचा आहे। तर आपण आता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करणार आहोत। तर काढलेल्या चंद्राला हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून फूल अर्पण करावे। तसेच लक्ष्मी आणि कुबेरच्या सुपारीला हळदी कुंकू वाहून त्याला फूल अर्पण करावे। तसे धूप नैवेद्य दाखवून घ्यावा। तर रात्री 12 आपल्याला बाहेर जाऊन चंद्राची पूजा करायची। आपण जे दूध आटवलेले आहे ते घेऊन बाहेर चंद्राची पूजा करायची व पूजा झाल्यानंतर त्या दुधामध्ये चंद्राचे प्रतीक पाहिजे आहे। मग हा नैवेद्य देवाला समर्पित करायचा, मग आपण तो नैवेद्य ते दूध घरातल्यांना देऊ शकतो। तर ही अशी कोजागिरी पौर्णिमेची पूजा। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।